तर मित्रांनो नमस्कार आपला परिवार कृषी परिवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे दिनांक एक सप्टेंबर दोन हजार बावीस मित्रांनो तुम्ही बघू शकता जर तुम्ही फवारणी केली नसेल आणि सध्या पावसाचं वातावरण तयार होत आहे ढगाळ वातावरण आहे पुढील बारा सप्टेंबरपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे परंतु मित्रांनो जर तुम्ही फवारणी केली नसेल तर अशा पद्धतीने तुमच्या सोयाबीन पिकाच्या शेंगावर आळीने पोखरला असेल आणि मित्रांनो आता ही शेंग निकामी झालेली आहे यामध्ये दाणे भरणार नाही त्यामुळे मित्रांनो योग्य वेळी आपल्या सोयाबीन पिकामध्ये व्यवस्थापन करणं गरजेचं आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो अत्यंत जास्त प्रमाणात सोयाबीन पिकामध्ये अळ्यांचा प्रादुर्भाव होत आहे आणि अळ्यांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर अशा पद्धतीने आळी पूर्णपणे त्या शेंगाला खात आहे तर मित्रांनो जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केलं तर नक्कीच तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं आणि सध्या या ढगाळ वातावरणामुळे सुद्धा तुमचं नुकसान होऊ शकतं त्यामुळे मित्रांनो मी जे आळीनाशक सांगितले आहे कोराजेन ॲम्प्लिगो तुम्ही इमामेक्टीन घेऊ शकता किंवा इव्हिशन्ट घेऊ शकता किंवा टाकुमी यापैकी तुम्हाला कोणतंही घ्यायचं आहे जर आळ्यांचा प्रकोप जास्त असेल तर शक्यतो तुम्ही मित्रांनो कोराजेन घ्या जबरदस्त असा रिझल्ट तुम्हाला दिसून येणार आहे आणि मित्रांनो तुम्हाला बुरशीनाशक वगैरे घ्यायचं असेल ते सुद्धा घेऊ शकता विद्राव्य खत वगैरे घ्यायचं असेल तेसुद्धा घेऊ शकता परंतु विद्राव्य खताचा वापर करत असताना शक्यतो तुम्हाला मित्रांनो जे स्टिकर असतं त्या स्टिकरचा वापर करायचा नाही कारण जर तुम्ही स्टिकरचा वापर केला तर मित्रांनो विद्राव्य खतामुळे स्क्वॉर्चिंग वगैरे तुम्हाला दिसून येणार आहे तर मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीने आळ्यांचा प्रादुर्भाव आपल्या सोयाबीन पिकावर झालेला आहे मित्रांनो सध्या फक्त तुम्हाला प्रादुर्भाव दिसून येईल परंतु आळी दिसणार नाही कारण आपण कोराजेनची फवारणी घेतली आता अजिबात एकही आळी आपल्या सोयाबीन पिकावर दिसत नाही तर मित्रांनो असेच नवनवीन शेतीविषयक माहितीसाठी सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद